गणित गुरु या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आजचे कोडे: एक जावई सासऱ्याला फोन करतो, मी 1 ते 31 तारखेपर्यंत ज्या दिवशी तुमच्या घरी जेवण करण्यासाठी येईल त्या दिवशी जी तारीख असेल त्या तारखेच्या एवढे ग्रॅम सोने असलेली अंगठी मला द्यावी लागेल। सासरा दुसऱ्या दिवशी सोनाराकडे जातो व सोनाराला सांगतो की 1 ते 31 ग्रॅमच्या अंगठ्या तयार करून ठेव। सोनार हुशार असतो, तो फक्त 5च अंगठ्या तयार करून देतो व सांगतो, तुमचा जावई कोणत्याही दिवशी आला तर या अंगठ्या तुम्हाला उपयोगी येतील। तर सोनाराने किती ग्रॅमच्या अंगठ्या तयार केल्या असतील? आता हे जे कोड आहे ते कसं सोडवायचं आपण पाहूया। सोनाराने तयार केलेल्या अंगठ्या खालीलप्रमाणे तयार केल्या। अशी उदाहरणे सोडवण्यासाठी अशा संख्या शोधणे की पहिल्या संख्येची बेरीज पुढची संख्या असेल। उदाहरणार्थ पहिली अंगठी 1 ग्रॅमची असेल आणि दुसरी अंगठी जी आहे ती 2 ग्रॅमची असेल। त्यानंतर 2 आणि 1ची बेरीज केली तर ती येते 3। त्यानंतर 3च्या पुढची आपल्याला काय करायची आहे, संख्या घ्यायची आहे। 3च्या पुढची संख्या आहे 4, म्हणून तिसऱ्या अंगठी 4ची असेल, 4 ग्रॅमची। त्यानंतर पहिल्याची बघा, 1 अधिक 2 3 अधिक 4 7, 7पर्यंत आपण बेरीज होते। त्यानंतर चौथ्या अंगठी जी आहे ते 8 ग्रॅमची आहे, परत बेरीज करा, 8 आणि 4 12 आणि 2 14 आणि 1 15। आणि त्याच्या पुढची जी अंगठी आहे ते आहे 16 ग्रॅमची, म्हणजे 31च्या निम्मा जर आपण केलं तर जवळपास 15.5 येतं। म्हणून आपण काय केलेले आहेत, इथं 16 ग्रॅमची ही अंगठी असणार आहे। या पद्धतीनं आता आपण तारखेवर पाहूया। समजा तो पाहुणा 1 तारखेला आला तर 1 ग्रॅमची अंगठी देण्यात येईल, 2 तारखेला आला तर 2 ग्रॅमची, जर 3 तारखेला असेल तर 1 ग्रॅमची 1 आणि 2 ग्रॅमची 1, अशी एकूण 3 ग्रॅमची अंगठी त्याला देता येईल। 4 तारखेला 4 ग्रॅमची, 5 तारखेला 4 अधिक 1 ग्रॅम म्हणजे 5 ग्रॅमची होईल। 6 तारखेला आल्यानंतर 4 अधिक 2 6 ग्रॅमची अंगठी त्याला देण्यात येईल। यानंतर 7 तारखेला आल्यानंतर 4 अधिक 2 अधिक 1, अशी एकूण 3 अंगठ्या आणि 7 ग्रॅम होईल। 8 तारखेला आल्यानंतर 8 ग्रॅमची 1च अंगठी देता येईल। 9 तारीख 8 अधिक 1 ग्रॅम म्हणजे 9। 10 तारखेला 8 अधिक 2 ग्रॅम 10। त्यानंतर 11 तारखेला 8 अधिक 2 अधिक 1 11 ग्रॅम। त्यानंतर 12 तारीख 8 ग्रॅमची 1 आणि 4 ग्रॅमची 1। त्यानंतर 13 तारीख 8 ग्रॅम 4 ग्रॅम आणि 1 ग्रॅम। 14 तारखेला 8 अधिक 4 अधिक 2। 15 तारखेला 8 4 2 1। याचा जर क्रम आपण पाहिला तर लक्षात येईल की 16 तारखेला त्याला 16 ग्रॅमची अंगठी देता येईल। त्यानंतर 17ला पहा, 16 अधिक 1 ग्रॅम 18ला 16 अधिक 2 ग्रॅम 19ला 16 अधिक 2 अधिक 1। त्यानंतर 20ला 16 अधिक 4 21ला 16 4 आणि 1। 22 तारखेला 16 अधिक 4 अधिक 2 ग्रॅम त्यानंतर 23 तारखेला 16 4 2 आणि 1। त्यानंतर 24 तारखेला 16 आणि 8 ग्रॅम ची अंगठी द्यावी लागेल। त्यानंतर 25 तारीख 16 8 1। 26 तारीख 16 8 2। 27 तारीख 16 8 2 1। त्यानंतर 28 तारीख 16 8 4। 29 तारीख 16 8 4 1। 30 तारीख 16 8 4 2 आणि 31 तारीख 16 8 4 2 1। म्हणजे 31 तारखेला 5ही अंगठ्याचा उपयोग झालेला आपल्याला दिसून येईल। अशा पद्धतीनं हे गणिती कोडे आपण सोडवू शकतो।